नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे IMP GK चे त्यासोबतच चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आपण ह्यामध्ये चालू घडामोडीचे IMP प्रश्न त्यासोबतच मागील परीक्षेमध्ये नेहमी विचारलेले प्रश्न असेल किंवा या ठिकाणी अति संभाव्य प्रश्न असेल असे सर्व प्रश्न घेऊन या ठिकाणी नेहमी व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि सोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची अपडेट तुम्हाला टाईम टू टाईम भेटत राहील. चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. प्रश्न पहिला, एस सोमनाथ यांनी इस्रो किती वर्षापर्यंत मानवाला चंद्रावर पाठविणार असल्याची माहिती दिली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी 2040 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करण्याचे काम मेंदूचा कोणता भाग करतो. ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी मेरुरज्जू. प्रश्न क्रमांक 3 बघा, पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणजेच इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट प्रथम कधी अस्तित्वात आला. तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी 1986. प्रश्न क्रमांक 4 बघा, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण. तर बघा ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी गोपाळ कृष्ण गोखले आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली. तर बघा ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए लोणार आपलं बरोबर उत्तर आहे. आणि मला कमेंट करून हे सांगायचं की लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे कमेंट करून सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, भारताने परकीय चलन साठ्यात किती अब्ज डॉलरचा टप्पा पार केला. तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी 700. प्रश्न क्रमांक 7 बघा, पायरोस्ट्रीय लालजी या वृक्षाचा शोध कोठे लागला आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी अंदमान व निकोबार आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या राज्याने OBC समाजासाठी मोदी आवास योजना राबविण्याची घोषणा केली. तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचे नाव काय. तर बघा ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी राजघाट. प्रश्न क्रमांक 10 बघा, जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करण्यात येतो. तर बघा ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी स्टेट बँक ऑफ इंडिया आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, मनरेगा अंतर्गत कोणत्या राज्यात 125 दिवस रोजगार उपलब्ध होणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए राजस्थान आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, सस्तनी वर्गातील कोणत्या उपवर्गाचे प्राणी हे अपरिपक्व पिल्लांना जन्म देतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी मेटाथेरिया आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी बुद्ध आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी क्लाउड सीडिंग असे त्यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 15 बघा, भारताने कोणत्या देशाला भेट म्हणून INS कृपाण युद्धनौका दिली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी व्हिएतनाम. प्रश्न क्रमांक 16 बघा, भारतातील कोणत्या उद्योग समूहाने आत्तापर्यंतची परदेशात झालेली सर्वात मोठी गुंतवणूक इंग्लंड या देशात केली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर बघण्याअगोदर सर्वांना माझी छोटीशी विनंती आहे, सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे, मग आपण प्रश्नाचं उत्तर बघूया.
सर्वांनी व्हिडिओ लाईक केला का? लाईक करून झाला असेल तर आपण या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, टाटा समूह या ठिकाणी 4 अब्ज पाऊंड. प्रश्न क्रमांक 17 बघा, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्यसूची आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात डॅश येथे आहे किंवा कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी इचलकरंजी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, लोकसभेत केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी 2031 किती मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल अशी माहिती दिली. तर बघा, 22,480 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 20 बघा, कोणत्या राज्यात सर्वाधिक ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्यसभा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22 बघा, श्वासोच्छ्वास प्रक्रियेवर नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे केले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मस्तिष्क पुच्छ. प्रश्न क्रमांक 23 बघा, दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इटली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24 बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या 100 आणि 75 रुपयाच्या नाण्याचे वजन किती आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 35 ग्रॅम. आता पुढचा प्रश्न बघण्या अगोदर सर्वांनी लगेच कमेंट करायची आहे, हवं तर व्हिडिओ पॉज करून मला कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे किंवा परीक्षा देणार आहात, ग्राउंड देणार आहात, मला कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे येणाऱ्या काळात मला त्या जिल्ह्यासाठी व्हिडिओ बनवायला. तर ज्या जिल्ह्यात जास्त कमेंट येतील त्याच्यावरती आपण येणाऱ्या काळात व्हिडिओ बनवू, त्यामुळे सर्वांनी जिल्ह्यात कमेंट करायचा आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गडचिरोली आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, राज्यात सह्याद्री पर्वतरांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास ओळखले जाते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पर्जन्य छायेचा प्रदेश. प्रश्न क्रमांक 27 बघा, वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 28 बघा, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश नदीने खनन केलेल्या दरीभागात वसलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वाघूर आपलं बरोबर उत्तर आहे. आणि अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे पुन्हा विचारतो आहे, कमेंट करून सांगा, सर्वांनी उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 29 बघा, आशिया खंडाचा वाटा साखरेच्या जागतिक उत्पादनात किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 60% आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 31 बघा, डॅश संप्रेरक शरीरातील ग्लुकोज मेद व अमिनो आम्ले यांच्या चयापचय नियंत्रण करते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इन्सुलिन. प्रश्न क्रमांक 32 बघा, लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी डॅश हे सहकारी राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 33 बघा, कोणाच्या हस्ते राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियान 2047 शुभारंभ करण्यात आला?
तर बघा, ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 34 बघा, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नाथसागर. प्रश्न क्रमांक 35 बघा, भारताने बासमती तांदळाची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला केली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सौदी अरेबिया. प्रश्न क्रमांक 36 बघा, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिली? तर बघा, प्रश्न क्रमांक 36 आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शहीद आणि स्वराज्य. काय या ठिकाणी? शहीद आणि स्वराज्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 बघा, कोणत्या राज्यात सर्वात प्रथम एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्गाभोवती बांबूंपासून तयार करण्यात आलेले कुंपण उभारले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 38 बघा, वर्ल्ड ट्रॅव्हल्स आणि टुरिझम काउन्सिलिंगच्या माहितीनुसार पर्यटनातून सर्वाधिक कमाई करणारे शहर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुबई. प्रश्न क्रमांक 39 बघा, देशातील बांबू लागवडीचे क्षेत्र किती? तर बघा, 1,39,00,000 हेक्टर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा, T20 क्रिकेटमध्ये 7 विकेट घेणारा पहिला गोलंदाज सॅझुल इंद्रास ठरला आहे, हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मलेशिया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41 बघा, भारताने आत्तापर्यंत किती उपग्रह प्रक्षेपित केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 114. प्रश्न क्रमांक 42 बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो? तर या ठिकाणी काय करायचं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर मला सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे, म्हणजे मला कळेल की किती विद्यार्थी या ठिकाणी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय. आणि ज्यांना कोणाला उत्तर माहिती नसेल तर त्यांनी ह्या ठिकाणी 43 नंबर टाकून उत्तर काय अशी कमेंट करायची, किंवा 43 नंबर जरी टाकला तर या ठिकाणी तुम्हाला मी उत्तर देऊन टाकेल. बरोबर, ज्यांना उत्तर माहिती आहे त्यांनी उत्तर सांगा, ज्यांना माहीत नाही त्यांनी या ठिकाणी उत्तर विचारा. प्रश्न क्रमांक 44 बघा, खालीलपैकी डॅश डॅश हे अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. बरोबर, आता नाही म्हटल्यानंतर काय, त्या ठिकाणी बघा कोणतं, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बल्लाळेश्वर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 बघा, भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते ही डॅश डॅश ह्यातून घेण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंडक उपनिषद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, पण त्या अगोदर पुन्हा आठवण करून देतो आहे, आपण दररोज पोलीस भरती प्रश्नपत्रिका असेल, त्यासोबत पोलीस भरती संभाव्य IMP प्रश्न असेल, ह्यावरती सारखे व्हिडिओ आणत आहे. जर तुम्हाला असेच व्हिडिओ नेहमी बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला टाईम टू टाईम भेटत राहील. सोबतच या ठिकाणी खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे ते मला कमेंट करा. प्रश्न क्रमांक 46 बघा, जगात सर्वोत्कृष्ट विमानतळांच्या यादीत अव्वल असणारे चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोणत्या देशात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सिंगापूर. प्रश्न क्रमांक 47 बघा, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चरणमाळ. प्रश्न क्रमांक 48 बघा, पुढीलपैकी कशाच्या अभावामुळे वनस्पतींमधील पाने पिवळी पडतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व पोषक द्रव्यांच्या अभावामुळे. प्रश्न क्रमांक 49, भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नैनिताल.
प्रश्न क्रमांक 50 बघा, कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा गुरु ग्रंथ साहिबमध्येही समावेश केला गेला आहे? ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी संत नामदेव.